दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मराठा आरक्षणाबाबत संपूर्ण महाराष्ट्र तापलेला दिसून येतोय। याचे पडसाद दिंडोरी तालुक्यात जानुरी येथे देखील दिसून येत आहेत। मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी जानुरी येथील सकल मराठा समाजातर्फे जानुरी ग्रामपंचायतच्या समोर आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले। तालुक्यातील इतर गावांप्रमाणे जानुरी गावातही राजकीय नेत्यांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे। याबाबतचे फलक जानुरी गावच्या प्रवेशद्वारावर झळकत आहेत। गावातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक पद्धतीने उपोषण करून सरकारचा निषेध व्यक्त केलाय। जानुरी सकल मराठा महासंघाच्या वतीने आज मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक साखळी उपोषण सुरू केलेले आहे। आमची मागणी ही सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळावं, मराठा समाजाच्या मुलांना भविष्यामध्ये नोकरीत आरक्षण शिक्षणामध्ये मिळालं पाहिजे, त्यासाठी हे उपोषण आहे। हे काही कुठल्या समाजाविरुद्ध नाही किंवा कोणत्या आमच्या लहान भावाचा कोणाचा वाटा घ्यायचा नाही। सर्व समाजाने इथं या उपोषणासाठी पाठिंबा दिलेला आहे, त्यांचा आम्ही जाहीर आभार मानतो आणि आजचं उपोषण हे शांततेने पूर्ण करू असं आश्वासन। मौजे जानोरी येथील जानोरी मराठा महासंघ यांच्यातर्फे व सकल मराठा समाजातर्फे जरांगे पाटलांचं जे आरक्षणाविषयी उपोषण चालू आहे त्या उपोषणासाठी जानोरी मराठा महासंघातर्फे एक दिवसीय लाक्षणीय उपोषण आम्ही आज पाठिंबा म्हणून त्यांना उपोषण करणार आहोत, उपोषणात बसलेलो आहोत। आमच्या सगळ्या संपूर्ण जानोरी येथील मराठा महासंघाच्या वतीने जाहीर 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 असा पाठिंबा दिलेला आहे। आम्हाला आरक्षण हे हक्काचे आहे, हे आम्हाला मिळालेच पाहिजे। आमच्या पिढी पुढची येणारी पिढी त्यांच्या शिक्षणासाठी आरक्षण खूप महत्त्वाचे आहे। तरी सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन व मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे मी सर्वातर्फे विनंती करीत आहे। सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मंजूर करून आरक्षण द्यावे अशी मागणी जानुरी सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। गोरख जाधव, दक्ष न्यूज, जानोरी। एनपीए गोल्ड लोन, फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा। कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्यूअल करू शकत नाही, बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू। चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 79-72-96-78-93, 79-72-96-78-93 या नंबरवर। चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू। ऑक्शन मध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ। चला तर मग आजच संपर्क करा एनपी गोल्ड लोन मध्ये।